subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. भाजप प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता खंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली 17 मार्च रोजी नवी मुंबई वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी भाजप युवा मोर्चा सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या वतीने हिंदूंना सडलेले म्हणणाऱ्यांना सर्जिल उस्मानींना पाठीशी घालणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध हा भाजप युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आला व त्यास अटक व्हावी अशी मागणी करण्यात आली. पुण्यामध्ये जी एल्गार परिषद झाली त्या ठिकाणी ज्या तो युवकाने जे वक्तव्य केलं की हिंदूंचं जे मेंदू आहे तो सडलेला आहे त्या वक्तव्याचा सर्वप्रथम आम्ही सर्वजण युवा मोर्चाच्या माध्यमातून निषेध व्यक्त करतो. आणि आताचं जे ठाकरे सरकार आहे ज्या विचारांनी ते सरकारची निर्मिती झाली आज बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट म्हणून ओळखले जातात त्यांना आज कुठेतरी दुःख वाटत असेल की मी ज्या विषयाला घेऊन माझं राजकीय करिअर सुरुवात केलं आणि हिंदूंसाठी मी झटत राहिलो आणि त्याच हिंदूंना आज आपल्या महाराष्ट्रात येऊन एक युवक अशा प्रकारचं वक्तव्य करतो आणि त्याला कोणत्याही प्रकारे त्याच्यावरती अटक होत नाही तो सरळ मुंबईमध्ये फिरतो आणि मुंबईमध्ये बसणारे जे ठाकरे सरकार मातोश्री आहे तिथून कोणत्याही प्रकारे आदेश येत नाही त्या या गोष्टीचा आम्ही सर्वजण युवा मोर्चाच्या माध्यमातून निषेध करतो आणि त्यांना अटक झाली नाही तर याच्यापेक्षा अजून आक्रमकपणे आम्ही आंदोलन करू आणि त्याला अटक एल्गार परिषदेत सर्जिल उस्मानी या युवकाने हिंदू विरोधी वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी इथे एकत्र आलो आहोत. आज करोनाच्या अनुषंगाने जरी आम्ही कमी प्रमाणात इथे असलो तरी ना इलाज असतो यापुढे जर आम्हाला मोठं आंदोलन करावं लागलं तरी त्यासाठी आमची तयारी आहे आणि जोपर्यंत या इस्माला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही या प्रयत्न करत राहणार जेणेकरून त्यांना चांगल्यात चांगली शिक्षा व्हावी. आज या वक्तव्याने समाजात तेढ निर्माण करण्याचा हिंदूंविरोधी वक्तव्य करून हिंदूंना आणि बाकीचा समाज आहेत त्यांना एकत्र येऊन लढाई करण्यात भडकवण्यात या इस्माने प्रयत्न केलेले आहेत आणि या हिशोबाने कायदा आणि सुव्यवस्था मेंटेन करण्यासाठी सरकारने त्यांच्यावरती कारवाई करावी योग्य ती कारवाई करावी हीच अपेक्षा. हम देख रहे हम सब यहाँ पे हिंदू हैं खड़े हुए हैं और जैसा एल्गार परिषद में सर्जिल उस्मानी ने जैसा कमेंट किया है वो हम बिल्कुल बर्दाश्त नहीं कर सकते. हिंदू होते हुए हम हिंदू की ये बुराई बर्दाश्त नहीं कर सकते. क्या कमेंट किया उन्होंने हिंदू सड़े हुए हैं. नहीं हम ये सब नहीं कहते ना कहना चाहेंगे. जल्द से जल्द हम सब भारतीय जनता युवा मोर्चा के यहाँ पे उनके अगेंस्ट में खड़े हुए जल्द से जल्द उनको अरेस्ट करना चाहिए ये हमारी विनती है सरकार से. नमस्कार. आपण पाहिलं असेल एल्गार परिषद पुण्यामध्ये झाली त्या एल्गार परिषदेमध्ये सर्जिल उस्मानी नामक तरुणाने हिंदू सडलेल्या मनोवृत्तीचे आहेत हिंदू समाज सडलेल्या मनोवृत्तीचा आहे अशा प्रकारचं वक्तव्य केलं. मुळामध्ये कोरोना कालावधीमध्ये एल्गार परिषदेला परवानगी देणंच हे चुकीचं होतं परंतु ह्या राज्यामध्ये हे जे सरकार आहे हे जातीय तेढ निर्माण करण्यामध्ये एक नंबर असं सरकार आहे. त्यांनी त्या एल्गार परिषदेला परवानगी दिली आणि तिथून पुढच्या कालावधीमध्ये येणाऱ्या हिंदू सण असतील शिवजयंती असेल परवा राहिली महाशिवरात्री असेल असे विविध सण असेल या सणांना मात्र यांनी जाणीवपूर्वक परवानगी नाकारली. परंतु सर्जिल उस्मानी या तरुणाने जे वक्तव्य केलं होतं त्याच्यावरती मुख्यमंत्री मोदींनी असं निवेदन केलं होतं की सर्जिल उस्मानी हा जरी पाताळात लपलेला असला तरी त्याला आम्ही शोधून आणू आणि त्याच्या मुसक्या आवळू. परंतु प्रत्यक्षात मात्र असं झालेलं नाही. सर्जिल उस्मानीवरती 295 अ अंतर्गत गुन्हा दाखल होणं गरजेचं होतं परंतु तसं न होता त्याच्यावरती 153 अ नुसार गुन्हा दाखल केला आहे जो जामीन पात्र आहे त्यामुळे तो येतो जबाब देतो आणि निघून जातो. इतक्या मोठ्या स्वरूपाचा आपण भीमा कोरेगावची दंगल ह्याच एल्गार परिषदेमुळे झाली आणि त्या एल्गार परिषदेला यांनी बिनाशर्त परवानगी दिली आणि त्याच्यामध्ये तो हिंदू समाजाला सरक्या मूर्तीचं म्हणून गेला तरी सुद्धा शिव हिंदुत्वाचा ज्वलंत पुरस्कार करणारी शिवसेना मात्र अद्यापही थंड आहे. आमचं महाराष्ट्राचं हे दुर्दैव आहे राज्यामध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे ज्यांनी ज्या बाळासाहेबांनी आदरणीय बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा वारंवार पुरस्कार केला आणि त्यांचे चिरंजीव आज मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये हिंदू समाजाची अवस्था आहे. हिंदू समाज म्हणून नव्हे तर जातीमध्ये देव निर्माण करा कुठल्याही समाजाचा असेल त्याला शासन होणं हे गरजेचं आहे. प्रत्यक्षात मात्र हे दिसत नाही. या शहरामध्ये कोणीही सुरक्षित नाही. हिंदू समाज या महाराष्ट्रामध्ये हिंदू समाज असेल जातीमध्ये देव निर्माण करण्याचं काम कोणी करत असेल त्याला शासन होत नाही. पोलिसांचं मनोबल खच्ची करण्याचं काम दबाव टाकून हेही हे सरकार करत आहे
त्यामुळे या सरकारचा आम्ही अधिकाऱ्या निषेध करतो। शर्जील उस्मानीला अटक होत नाही तोपर्यंत आमची निदर्शनं सुरू राहतील। या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या सूचनेनुसार आमच्या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष विक्रांतजी पाटील यांच्या सूचनेनुसार आज हे आंदोलन केलेलं आहे। कोरोना कालावधीचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन आज फक्त मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन केलेलं आहे। वेळ पडली तर कोरोना कालावधीत सुद्धा नाईलाज असतो आम्हाला, मोठ्या संख्येने रस्ता रोको सारखे आंदोलन शर्जील उस्मानीच्या अटकेसाठी करावी लागतील, याची दखल सरकारने घ्यावी आणि शर्जील उस्मानीला ताबडतोब अटक करावी अशी मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट समीर खान सह प्रिया रंजन रिपोर्ट, नवी मुंबई। सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज।